राहुरी कारागृहातून मोका गुन्ह्याअंतर्गत न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या पाच कैद्यांनी जेलच्या खिडकीचे गज कापून पलायन केल्याची घटना घडल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पहाटे तीनच्या सुमारास राहुरी कारागृहामधील बरा क्रमांक चारमधील मोका गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या कुख्यात भांड टोळीमधील मोरख्या सागर अण्णासाहेब भांड किरण अर्जुन आजबे सोन्याबापू मच्छिंद्र माळी रवी पोपट लोंढे जालिंद्र मच्छिंद्र सगळगिरे हे पाच आरोपी कारागृहाच्या मागील भिंतींच्या खिडकीचे गजाने जाळी कापून पळाले दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या पथकाला राहुल न्यायालयाच्या रस्त्यावर संशयास्पद पळताना दिसल्यामुळे गस्त पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आजीनाथ पाखरे सचिन ताजने रंगनाथ ताके दीपक फुंदे देवीदास कोकाटे विकास साळवे यांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडलं असता ते भांड टोळीमधील मोरख्या सागर भांड की, आणि किरण अजब्या असल्याचं लक्षात आल्यामुळे ही बाब समोर आली आहे या घटनेचं गांभीर्य समजताच पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करून या फरार कायद्यांचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांचे पाच पथक स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तपासासाठी रवाना केले आहेत या आरोपींच्या शोधाकामी पोलिसांची दमचक झाली सकाळी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे उपाधिक्षक राहुल मदने पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे तहसीलदार फसिद्दीन शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे एसनाईन मिडिया राहुरी